आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचा धाक व बचक राहावा, तसेच सर्वसामान्य नागरिकांना निर्भय असल्याचा विश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने राहुरी तालुक्यातील उमरे व राहुरी शहरातील गणपती विसर्जन मार्गावर रॅपिड ऍक्शन फोर्स अर्थात शीघ्र कृती दलाकडून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी YMC ग्राउंड, मल्हारवाडी चौक, शनी चौक, आझाद चौक, मठ गल्ली, आझाद चौक, शनी मंदिर, शिवाजी चौक, शुक्लेश्वर चौक मार्गाने शीघ्र कृती दलाच्या जवानांनी पथसंचलन केलंय. ज्यात शीघ्र कृती दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक अलक कुमार झा, उपविभागीय अधिकारी विशाल एरंडे, राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक अर्चना कुमारी, पोलीस निरीक्षक सुशील कुमार, पोलीस उपनिरीक्षक विशाल पखा यांच्यासह 13 अधिकारी, 170 शीघ्र कृती दलाचे जवान, पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी सहभाग घेतला होता. RAF की एक कंपनी अभी अहमदनगर जिले में गणेश पूजा उत्सव और ईद मिलाद के बंदोबस्त ड्यूटी के मद्देनज़र यहाँ आई हुई है और हम लोग यहाँ विभिन्न सेंसिटिव इलाकों में फ्लैग मार्च और रूट मार्च कर रहे हैं ताकि यहाँ की जनता के बीच एक सेंस ऑफ सिक्योरिटी की भावना जाए और यहाँ की जनता इन सभी त्योहारों को सही तरीके से हर्षोल्लास के साथ मना सकें और साथ ही साथ हम यहाँ विभिन्न इलाकों में भ्रमण करके ये भी पता कर रहे हैं कि कौन सा इलाका कितना सेंसिटिव है और कौन से जगह पे फोर्स की डिप्लॉयमेंट की कभी कितनी ज़रूरत पड़ सकती है, यह सभी का आकलन करते हुए हम लोग यहाँ रूट मार्च की कार्रवाई कर रहे हैं और पुलिस के अधिकारी और पुलिस के थाने के प्रभारी हमारे साथ इस रूट मार्च में हम लोगों को सहयोग दे रहे हैं. 2023 अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आणि समाजामध्ये विश्वास निर्माण व्हावा, गुन्हेगारांना धाक भीती आणि वचक बसावी यासाठी आज रॅपिड ॲक्शन फोर्स म्हणजे शीघ्र कृती दल जे आहे यांच्या सहाय्याने आज राहुरी तालुक्यातील उमरे आणि राहुरी शहरामध्ये रूट मार्च पथसंचलन करण्यात आलेलं आहे. समस्त मी राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना विश्वास देऊ इच्छितो की आगामी गणेशोत्सव शांततेच्या माध्यमातून होईल. नागरिकांचं आम्हाला या कामी मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे, परंतु ज्या अशा काही सामाजिक विघातक कृती आहेत ज्या नेहमी शांतता पसरवतात, भांडणतंट लावतात, गुन्हे घडवतात, दंगा घडवतात, अशा लोकांना मी इशारा देऊ इच्छितो की त्यांनी या माध्यमातून किंवा यावेळी सतर्क व्हावं आणि अशी कुठल्याही प्रकारची दंगा फसाद कोणती होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि तसं जर घडलं तर त्या कामी रॅपिड ॲक्शन फोर्स किंवा शीघ्र कृती दल जे आहे ते या ठिकाणी सज्ज आहे, तैनात आहे, ते त्या ठिकाणी कार्यवाही केल्याशिवाय थांबणार नाही. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी मीनाश पटेकर, राहुरी, अहमदनगर.